यस न्यूज मराठी चॅनलच्या ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घंटी समोरील बटन दाबा आणि अपडेट रहा. नमस्कार, मी जयेश. यस न्यूज मराठी वृत्तवाहिनीच्या बातमीपत्रात सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. स्वर्गीय ससण्यांच्या स्मृतिदिनानिमित्त कृतज्ञता पुरस्कार सोहळा. माजी आमदार स्वर्गीय जयंतराव ससण्यांच्या द्वितीय स्मृतिदिनाच्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर स्वर्गीय जयंतरावांच्या संदर्भातील अनेक राजकीय आठवणींना उजाळा दिल्याचे पाहायला मिळाले. स्वर्गीय माजी आमदार जयंतराव ससण्यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त आयोजित कृतज्ञता पुरस्कार व नागरी सत्कार सोहळा राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते तसेच खासदार सदाशिव लोखंडे, आमदार डॉ सुधीर तांबे, आमदार लहू कानडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमावेळी आपले मनोगत व्यक्त करताना आमदार डॉ सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, खासदार सदाशिव लोखंडे यांनी अनेक राजकीय आठवणींना उजाळा देत निवडणुकी अगोदर आणि नंतरच्या राजकीय घडामोडींसंदर्भात अनेक खुलासे करीत उपस्थितांना मार्गदर्शन केले. कारण माणसं आपण बघतो की मी जाता राहील कार्य काय असं आपण म्हणतो, परंतु जयंतरावांच्या बाबतीत तसं झालं नाही. इथल्या सर्व मी पाहिलं, या निवडणुकीच्या वेळेस पाहिलं, नेहमीच पाहतो की जयंतरावांसाठी सबकुच निछावर करण्या असं या धडाडीचे कार्यकर्ते जयंतरावांचे ती टीम आम्ही पाहिली. आणि म्हणून आपण दुर्दैवी आहोत की असा एक कर्तबगार धडाडीचा नेता इतक्या अल्पवयामध्ये अशा प्रकारे अचानकपणाने निघून जाणं हे श्रीरामपूरकरांचंही खूप मोठं नुकसान होतं आणि काँग्रेस पक्षाचंही फार मोठं नुकसान होतं. जिल्ह्यातली काँग्रेस उभी करण्यामध्ये जयंतरावांचं खूप सहकार्य सदैव होतं. आमदार बाळासाहेब थोरात आणि जयंतराव एक त्यांची वेगळी मैत्री होती. अनेक वेळेस राजकारणामध्ये चालू असतं इकडं तिकडे, परंतु आमदार बाळासाहेब थोरात नेहमी आम्हाला सांगायचे की जयंतराव हे अत्यंत समन्वयवादी आहे आणि आपण त्यांना निश्चितपणाने त्या ठिकाणी सतत मदत केली पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे. ही एक सतत आमदार बाळासाहेब थोरात यांची भूमिका होती. आणि म्हणून असं एक नेतृत्व मी पाहिलं की खरंच एक विरळ असं हे नेतृत्व होतं. आपण सर्वसाधारण काम करून ह्या भागाचा विकासासंदर्भात एक ससण्यासाहेब मला वाटते आदर्श व्यक्तिमत्व होतं. मला वाटते मला कधी कधी चिंता वाटती या ठिकाणी मागाशी प्रस्तावित करताना दो हाऊस का जोडा मला कळालंच नाही. एक बाजूला ससण्यासाहेबांना थोरा साहेबांचं चांगलं होतं, दुसऱ्या बाजूला लोणीमध्ये चांगलं होतं हेच कळालं नाही मला अद्याप. लोणी आणि संगमनेर एकत्र ठेवण्याची ताकद ससण्यासाहेबांकडे होती, परंतु ही ताकद आपण करणला देखील द्या. मी मनापासून करणला मदत करण्याची भूमिका राहील आणि हे मला वाटते पक्षातिरिक्त या ठिकाणी आपण काम करू. आणि जयंतराव ससण्यांना जो काम केलेलं आहे, ससणे साहेबांनी मला वाटते एक आदर्श काम शिर्डी देवस्थानचं काम करत असताना मला वाटते महाराष्ट्रामध्ये आणि नगर जिल्ह्यामध्ये तुम्ही कधी शिर्डीमध्ये गेला एक दुसऱ्याला वाईट बोलत नाही, एका दुसऱ्याला चांगलं बोलत नाही. पण त्या ठिकाणी थोरा साहेब शिर्डीमध्ये गावामध्ये गेल्यावर ह्या ठिकाणी जयंत ससण्याचं आदरणाने नाव घेतात, सर्वे गटतट एकत्र करून त्यांनी काम केलेलं आहे. हे आदर्श काम करण्याची भूमिका जसं ससणे साहेबांनी केलं असंच कामाची संधी करणला आपण द्याल. मी महायुतीचा तसेच खंडकरी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणारा लढवय्या नेता म्हणून जयंतराव ससण्यांचा मोलाचा वाटा असल्याची आठवण यावेळी नामदार बाळासाहेब थोरदांनी करून दिली. सतत भरभरून तुमच्या या गावाविषयी तालुक्याविषयी मांडणारं अशा प्रकारचं नेतृत्व त्यांचं होतं. एक आदर्श लोकप्रतिनिधी कसा असायचं अनेक कारणांना उदाहरण होतं. खरं म्हणजे मी पाहिलं की त्यांचे ज्यावेळेस अनेक कामं त्यांनी मंजूर करून आणले त्यानंतर ते उलटं आम्हाला म्हणायचे, डॉक्टर तांब्यानं मला अहो तुम्ही हे संगमनेरला का नाही केलं, जावं असं करावं तसं करावं होऊन जातं ते काम. म्हणजे असं नाही केलं आणि लपून ठेवलं असं नाही, ते दुसऱ्याला सांगण्याचं मोठं मनसुद्धा त्यांचं होतं हे मी त्यांना अत्यंत जवळून पाहिलेलं. खासदार महोदयांनी की सगळ्यांना कसे सांभाळायचे, ते लोणीला सांभाळायचे, संगमनेरला सांभाळायचे,
पण मी खासदारांना सांगेल ते गोड बोलून सांभाळत होते असं नाही. वेळेला कुणी असो त्याला त्यांना जे स्पष्ट वाटतं ते स्पष्टपणे मांडण्याची पद्धत त्यांची होती. वेळ प्रसंगी मुख्यमंत्री जरी असले पक्षाचं नेतृत्व राज्याचं नेतृत्व असलं तरी त्या नेतृत्वाला सुद्धा नाही हे असं केलं पाहिजे हे त्यांचं म्हणणं पटून देण्याची ताकद ही वैशिष्ट्य जयंतरावांचं होतं हे अनेक गोष्टीच्या वेळेस आज सिद्ध झालं. परंतु आपण वाटप करण्यामध्ये त्या काळात जेवढं शक्य तेवढं काम चांगलं पद्धतीनं केलं. जयंतरावांचा यामध्ये खूप मोठा वाटा. खनकऱ्यांना ती जमीन मिळाली पाहिजे व्यवस्थित मिळाली पाहिजे जितकी चांगली देता येईल तेवढी केली दिली पाहिजे हे त्यांनी खूप मनापासून पाहिलं. इथला कार्यक्रम खरं सांगतो तुम्हाला मी आजच सांगितलं की इथला जो कार्यक्रम झाला खनकरी शेतकऱ्यांचा आम्ही वाटप तर 3-4 जिल्ह्यामध्ये केलं पण एवढा सुंदर कार्यक्रम आणि एवढं सुंदर व्यासपीठ असं कुठंही नव्हतं ते जयंतरावांनी केलं होतं. त्यांना म्हटलं जयंतराव कसं केलं ते म्हणे केलं आता काय करतात सगळं एवढा सुंदर एवढं वर्षानुवर्षाचा लढा यशस्वी होतो आमच्या खंडकऱ्यांना जर त्यांची जमीन परत मिळणार असेल शेतकऱ्यांना तर कार्यक्रम सुंदरच झाला पाहिजे. पुढच्या लाईनला 40 जण बसलो होतो आम्ही तुम्ही लक्षात घ्या. त्याचा त्रास झाला ते उत्साहानं काम करत होते आरोप झाले हे झालं परंतु सगळेकडे दुर्लक्ष करून ते कामात राहिलेले आपण सगळ्यांनी पाहिलं. खनकऱ्यांचा प्रश्न अजूनच जो बाकी आहे तो सोडवण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. तसेच त्यांनी नाव न घेता येथे येऊन आम्ही राज्य करू असे समजू नका तुमचा संसार तुम्ही सांभाळा आम्ही मदत करणार अशी खोचक टीका त्यांनी आपल्या खास शैलीत केली. मी आपल्याला ग्वाही देतो की सरकार म्हणून असेल लोकप्रतिनिधी म्हणून असेल किंवा व्यक्तिगत म्हणून सुद्धा असेल पक्ष म्हणून असेल आम्ही भक्कमपणे तुमच्या पाठीशी उभं राहू. इथं येऊन आम्ही राज्य करू असं अजिबात समजू नका. राज्य तुमचं तुम्ही तुमचा संसार तुम्ही सांभाळा आम्ही मदत करणार पाठिंबा संसार ज्यास्तरच सांभाळला पाहिजे. ज्याचा संसार त्यांनी करायला पाहिजे आपण पाहुणेरावाळ्यांनी मदत केली पाहिजे पाठिंबा दिला पाहिजे असं असतं. त्यामुळं आम्ही हेच करू की तुम्हाला तुमच्या पाठीशी राहू तुमच्या अडचणी सोडवू भक्कमपणे पाठीचे राहू सुखादुखात बरोबर राहू त्या बाबतीत शंका बाळायचं कारण नाही. काम मात्र तुम्ही करायचं आम्ही मात्र मदत करायची असाच कार्यक्रम पुढच्या काळात चालू ठेवू. प्रतिनिधी स्वप्नील सोनार, एस न्यूज मराठी वृत्तवाहिनीच्या बातम्यांकरता श्रीरामपूर.